हाय गुड मॉर्निंग. आज आहे सपट चहाचं शूट, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. पण जे आमचे टीम मेंबर्स आहेत ते अजून पोहोचले नाही आहेत, ते ग्राउंड फ्लोअरला आहेत. मी चुकून सेकंड फ्लोअरला आली. आता मी लिफ्टचा वेट करते. लिफ्ट आल्यानंतर मी जाणार आहे थर्ड फ्लोअरला. तर लास्ट ब्लॉग मला पोस्ट करायला खूप लेट झालेलं, कारण मागच्या दिवाळीला मी सपटचं शूट केलेलं आणि तो ब्लॉग ॲड आल्यानंतर, टी व्हीवर दिसल्यानंतर ॲड पोस्ट करू असं करत करत माझ्या डोक्यातून स्किप झालं आणि तो ब्लॉग तसाच ड्राफ्टमध्ये पडून होता आणि तो राहिला. तर तो मी आत्ता लास्ट 1-10 दिवसाच्या आत पोस्ट केला असेल. आता ह्याचं मुहूर्त कधी लागतं बघूया. तर हा आहे फ्युचर स्टुडिओ आणि हा आहे त्याचा लॅविश लिव्हिंग एरिया. हे रेड टी शर्टमध्ये जे आहेत ते आहेत सपट चहाचे डिरेक्टर संतोष पोहणे सर आणि त्यांच्या बाजूला आहेत ते डी ओ पी हर्ष आणि ही आहे सगळी टेक्निकल टीम. सेम स्टुडिओ आहे जो सपटला आम्ही शूट करत होतो, पण लास्ट टाईम लास्ट ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर म्हटलं तुम्हाला दाखवावं. इथे लाईट कमी आहे पण हा आहे ड्रेसिंग एरिया. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे आणि मी माझा ब्लॉग बनवण्यात व्यस्त आहे. इथे काहीतरी जोक झालेला जो मला आता आठवत नाही आहे, पण हा जो आहे योगेश दादा, त्याला काहीतरी इन्फेक्शन झालेलं आणि त्यावरून आम्ही त्याला चिडवत असावं. आणि इथे त्याच्या डोळ्यात ड्रॉप वगैरे टाकणं असं सुरू होतं, जो ऍक्च्युली ड्रॉप नव्हता, फोम होतं. हे मला नंतर बघितल्यावर कळलं की तो फोम आहे. ही मेकअप रूम आहे आर्टिस्टसाठी, पण आर्टिस्ट अजून आलेले नाही आहेत. ते आल्यानंतर त्यांचे हेअर आणि मेकअप होणार. तोपर्यंत आपण स्वतःला बघून घ्यायचं. माझ्यासमोर मिरर जर असेल ना तर मी बघितलं नाही स्वतःला असं होतच नाही. टेक्निकल टीमला थोडासा वेळ हवा होता सेटअप करण्यासाठी आणि नाश्ता रेडी होता, त्यामुळे आम्ही नाश्ता करायचं ठरवलं. तर नाश्त्यामध्ये होतं ब्रेड आणि जॅम बटर. पपई, शिरा, पोहे, फरसाण, उसळ, पाव आणि गुलाबजाम. नाही, बॉइल्ड एग होते, गुलाबजाम नव्हते. तर नाश्ता घेऊन आम्ही एकत्र बसलो नाश्ता करण्यासाठी आणि अजूनही टेक्निकल टीमचं लाईट सेटअप ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि माझ्या बाजूला हा निलेश दादा बसलेला आहे, याला तुम्ही ओळखलंच असेल. आम्ही दोघांनी एक सोबत रील शूट केलेला सी फूडचा, जो भरपूर व्हायरल झाला, त्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलं. आणि हा मागे आहे योगेश दादा, याच्यासोबतही मी एक रील बनवलेला. दरवेळेस आपण करतो तेव्हा आता चेंज पाहिजे होता आपल्याला काहीतरी सरकार आपण सेटअप तोच ठेवतोय, लोक बाकीचे तेच ठेवत आहे, मग आर्टिस्ट तरी बदलले पाहिजे. आर्टिस्ट बदलून बरं, तुझा शर्ट चांगला दिसतो. माझी बायको म्हणे घालत नका दोन म्हणे तुझ्या चांगला दिसतो, काहीतरी वेगळेच वाटतात म्हणे. ते आपण कुठे राहतो त्याच्या हिशोबाने पण कपडे चेंज होतात ना. आता काही एरियात माझं वाटेल की काय असं घालून आलं असं, पण तेच तू गोव्याला घालून नसेल तर मग अरे असं. पण मी असं काय नाही, मी सगळीकडे घालून होतो. आपण जे आहे तसंच लोकांना दिसलं पाहिजे, उगाच कशाला म्हणजे
प्रांतानुसार लोकांनुसार आपण स्वतःमध्ये बदल करायचं. आपण आहे तसंच लोकांनी स्वीकारायला हवं आपण. पण तरी पण कुठे अशा ठिकाणी गेल्यानंतर मग आपल्याला कपडे चेंज करावेच लागतात. तू आता एखाद्या तू इव्हेंटला जातो तर तू म्हणशील की मी घरात असा राहतो, मी असा कसा जाईन तिथे? नाही होत ना असं. अगदीच मी काही टॉयल गुंडाळून जाणारच नाही. त्यातलं तर नीटनेटकं आपण चांगलं दिसावं, आपल्याला छान वाटावं, आपण कम्फर्टेबल असावं, असे कपडे घालू का? झालंय? हो. किती वेळ? 3 मिनिट. आर्टिस्ट सेटवर येत नाही तोपर्यंत आमच्याकडे वेळ होता गेम खेळायला, गप्पा मारायला, शूट करायला. इथे ना बऱ्याच गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत, पण आता जेवढं दाखवणं पॉसिबल होतं तेवढं मी दाखवलं. कारण सेम सेट असल्यामुळे लास्ट ब्लॉगमध्येही मी दाखवलेलं होतं. आता आर्टिस्ट सेटवर आलेले आहेत तर आता लवकरच रोल होणार. प्रियदर्शनी इंदालकर हिला तुम्ही हास्यचित्रामध्ये बघितलं असेलच, आणि हर्षद अतकरी याला फुलाला सुगंध मातीचा, सारे तुझ्याच साठी, कुण्या राजाची गतू राणी अशा बऱ्याच मालिकांमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर आता फायनली रोल करणार तर सर त्यांना ऍड संदर्भात समजवून सांगत होते आणि ऍड एकदम छान शूट झाली. तर असा होता आमचा आजचा दिवस. आणि ही ऍड किंवा यांचे हे कॉस्ट्युम बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की अरे ही ऍड तर मी बघितली आहे. हो, ऍड येऊन गेली आहे. मीच ब्लॉग पोस्ट करण्यासाठी लेट झाले. तर ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. लव्ह यू ऑल, टेक केअर.